या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात बाहेरील काही लोक आपले चार चाकी आणि दुचाकी वाहने पार्क करत असतात, मात्र नेमकं जिल्हा परिषदेत कामानिमित्त आलेल्या लोकांनाच या ठिकाणी गाड्या लावण्यासाठी जागा नसते। तसेच अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या हे बेशिस्तपणे पार्क केले जातात, त्यामुळं इतर वाहनांना मागे किंवा पुढे जाण्यासाठी मार्ग भेटत नसतो। मात्र या प्रकरणात लोकप्रधानने बातमी प्रकाशित केल्यानंतर आता जिल्हा परिषदेचे CEO मनीषा आवाळे यांनी जिल्हा परिषदेच्या पार्किंगच्या बाबतीत मक्ता देण्याचे ठरवले आहे। त्यासाठी आता जिल्हा परिषदेमध्ये जे वाहने येतात त्यांना तासाला किमान 8 ते 10 रुपये आकारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। लवकरच या प्रकरणात टेंडर निघणार असून दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी आता शुल्क आकारण्यात येणार आहे। हे सर्व पाहता आता जिल्हा परिषदेच्या पार्किंग मध्ये शिस्त मात्र लागणार हे नक्की। पाहुयात या बाबतीत ZP CEO मनीषा वाळे काय म्हणाले आहेत तो व्हिडिओ। नमस्ते, आज प्राथमिकच्या HOD चा विषय आहे। आपण जे विभाग प्रमुख आहेत त्यांना फडके यांना ह्यांना मी चार्ज दिला होता, पण फडके साहेबांनी साहेबांची प्रकृती व्यवस्थित राहत नाही आणि सेकंडरी आणि प्रायमरी हे दोन्ही विषय खूप मोठे आहेत, त्याच्या तक्रारी फार मोठ्या होत्या। बिंदू नामकचा विषय असू दे, केंद्र प्रमुख प्रमोशन आहेत, इतर जे काही बदलींचे विषय विनंती बदली समुपदेशन तितक्याच। आता मागच्या आठवड्यामध्ये मला वाटतं एक शिपाईची ह्याची सुसाईड केस पण झाली होती तो विषय, त्यामुळे गंभीरता प्रत्येक विभागाची वेगळी आहे आणि त्यांची त्यांच्या प्रकृतीची गंभीरता म्हणून मी तो चार्ज मी आता ICDS निरकले म्हणून आहेत त्यांना दिलेला आहे। ते स्वतः MED आहेत, सक्षम भूमिका बजावतील असं वाटत आहे आणि विश्वास आहे तसा, होपफुली ते करतील त्या पद्धतीनं आणि बघूयात आता पुढे कसं एकंदरीत होते। आज मी शिक्षण विभागालाही भेट दिली, तिथलचे मस्टर चेक केले, टपाल आवाज जाऊन रजिस्टर वर्कशीट चेक केलेलं आहे। पेंडन्सी काढण्यामागचा एक उद्देश त्याच्या मागे आहेच आणि सगळ्यांनी चांगले काम करावे त्या पद्धतीचा। सो दुसरा एक विषय होता PN पार्किंगचा। पार्किंग ऍक्च्युली ZP प्रिमायसेसमध्ये खूप भरभरून आहे, खूप जास्त प्रमाणात आहे। कोण गाड्या लावतं हे कळत नाहीये, म्हणजे कर्मचारी अधिकारी ह्याच्या पलीकडे जाऊन जे आम्हाला भेटी देतात त्यांच्या गाड्या असतात, पण मला वाटतं कुठे ना कुठे बाहेरचे जे स्थानिक नागरिक आहेत ते पण इथे गाड्या लावून जातात। तर ह्याच्यापुढे आम्ही ZP मध्ये असं धोरण राहणार आहे की PN पार्क करावं, त्याच्यासाठी आम्ही टेंडर काढू आणि त्या पद्धतीचे ह्याच्यापुढे कमीत कमी शुल्क जे येणारे आमच्याकडे येणारे असतील, पण इतर जे असतील त्यांना ते दिवसभर जर गाडी ठेवतील तर त्याचं PN पार्क आम्ही त्याच्या पद्धतीनं आकारणी करू। थँक्यू। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे X-ray रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।